नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर जिल्हा परिषद भरती 2019 अंतर्गत जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यासाठी मित्रांनो महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे. तर मित्रांनो, आता बरेच विद्यार्थ्याला प्रश्न पडलेला आहे की जिल्हा परिषद भरती संदर्भामध्ये चर्चा चालू होती की नवीन मुलांना या ठिकाणी संधी द्यायची का, कारण की मित्रांनो 2019 फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि 4 वर्षे फॉर्म भरून झालेले आहेत. त्यामुळे 19, 20, 21 आणि 22 म्हणजे मित्रांनो 4 वर्षे जागा यामध्ये ॲड करायच्या का, अशा स्वरूपामध्ये मित्रांनो चर्चामध्ये चालू होती. परंतु या चर्चेला मित्रांनो आता पूर्णविराम भेटलेला आहे. आता मग नवीन मुलांना या ठिकाणी संधी दिली जाणार आहे का, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झाला याचीच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीमध्ये 2019 फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना 19 आणि 21 या विद्यार्थ्यांनाच फक्त संधी दिली जाणार आहे. आता याचं कारण मित्रांनो 10 मेच्या GR नुसार आरोग्य सेवक पदासाठी आरोग्य पर्यवेक्षक असेल किंवा आरोग्य सेवक असेल या पदासाठी सॅनिटायझर इन्स्पेक्टर व इतर 2 ते 3 प्रकारचे डिप्लोमे मित्रांनो या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर सायन्ससुद्धा तुमचं असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो जर 19 पासून तर 21, 22 पर्यंत जर पद भरती नवीन जर करायची जर झाली तर मित्रांनो नवीन क्रायटेरिया असणार आहे तो म्हणजे मित्रांनो सॅनिटायझर इन्स्पेक्टर या पदासाठी मित्रांनो हा डिप्लोमा असणं महत्त्वाचं आहे आरोग्य सेवक पदासाठी. त्यामुळे मित्रांनो नवीन पात्रता आणि जुनी पात्रता यामध्ये मित्रांनो साम्य या ठिकाणी घालण्यासाठी अडचण येत होती, कारण की 2019 ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवक पदासाठी फॉर्म भरले ते फक्त 10वी पासवर असणार आहे. नवीन मुलांना जर संधी जर दिली तर ही पात्रता चेंज होईल, त्यामुळे परत एकदा गोंधळ उडेल. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी 2019 ज्या विद्यार्थ्यांनी 19 आणि 21 फॉर्म भरले तर अशाच विद्यार्थ्यांची मित्रांनो परीक्षा या ठिकाणी होणार आहे. आता मग परीक्षा कधी होणार, तर मित्रांनो परीक्षा ही सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची चान्सेस आहेत, कारण की मित्रांनो जे काय नवीन पदाची 4 वर्षे जे काही गॅप पडलेले आहे तर ह्या 4 वर्षे पदात जे काही रिक्त झालेले जागा आहेत तर या जागेसाठी मित्रांनो नवीन पात्रताधारक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मित्रांनो नवीन जाहिरात या ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण करणे हे गव्हर्नमेंट पुढं असलेलं महत्त्वाचं मित्रांनो हे या ठिकाणी आहे. तर त्यामुळे पहा गव्हर्नमेंट ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्याच्या तयारीमध्ये, कारण की मित्रांनो डिसेंबरमध्ये जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा असल्याच्या कारणास्तव ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्यासाठी शासनाने मित्रांनो त्या स्वरूपामध्ये पावलंसुद्धा उचललेले आहेत आणि भरतीसुद्धा 2019 याला 100% आरोग्य विभाग भरतीसाठी मान्यतासुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे मित्रांनो या भरती प्रक्रियेला कुठल्याही प्रकारे अडचण आता राहिलेली नाही. त्यामुळे मित्रांनो नवीन विद्यार्थ्यासाठी एक नवीन संधी म्हणून मित्रांनो परत एक नवीन जाहिरात येणार आहे. परंतु मित्रांनो त्यासाठी आरोग्य सेवक पदासाठी पात्रता बदललेली असेल तर मित्रांनो आता हा ज्या विद्यार्थ्यांचं फक्त 10वी झालेली किंवा 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर मित्रांनो हा तुमच्यासाठी हा लास्टचा चान्स असणार आहे. त्यामुळे आलेले संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. मित्रांनो हे जे काय 1.5 ते 2 महिने त्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये चांगली मेहनत घ्या मित्रांनो. हे 1.5 ते 2 महिने म्हणजे 60 दिवसाचं नियोजन करून जर अभ्यास जर केला आणि हे 60 दिवस जर मित्रांनो तुम्ही मेहनत करून जर आयुष्यातले जर घातले तर पुढचे दिवस मित्रांनो नक्की तुमच्यासाठी चांगले असतील. त्यामुळे मित्रांनो हे 60 दिवस हे तुमचं आयुष्य या ठिकाणी घडणार आहे. त्यामुळे हे 60 दिवस मित्रांनो तुमच्यासाठी आजपासून महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे प्लॅनिंगने अभ्यास करा. स्पेशल मित्रांनो आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक किंवा इतर जे काय 5 पदं भरली जाणार या पदासाठी मित्रांनो जसं की औषध निर्माण अधिकारी असेल तर मित्रांनो हे जे काय 5 पदं अंगणवाडी पर्यवेक्षक ह्याची तर नंतर भरती होणार आहे. परंतु हे 5 पदं आरोग्य विभागातली जे काय आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, त्याच्यानंतर आरोग्य सेविका, त्याच्यानंतर औषध निर्माण अधिकारी हे जे काही पद आहे मित्रांनो ह्या पदाची परीक्षा जवळपास मित्रांनो 60 दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांनी या ठिकाणी आता अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि जेवढा वेळ भेटेल तेवढा मित्रांनो अभ्यासासाठी या ठिकाणी द्यायचा आहे. तर मित्रांनो ही होती माहिती. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. आणि 2019 व 21 फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा मित्रांनो आरोग्य सेवक पदासाठीचा गोल्डन आणि शेवटचा चान्स असणार आहे. त्यामुळे तुम्हाला मेहनत करणं हे महत्त्वाचं असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या चॅनलवर आपण प्लेलिस्ट बनवले आरोग्य सेवक पदासाठी. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि तांत्रिक या सर्व विषयाचे मित्रांनो प्लेलिस्ट ऑलरेडी बनवले आहे. तर प्लेलिस्ट पहा, 100% मित्रांनो तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो तांत्रिक जवळपास आपण 100 क्वेश्चन तांत्रिकचे टाकलेले. तर मित्रांनो या क्वेश्चन बाहेर मित्रांनो तुम्हाला कुठलाही क्वेश्चन विचारला जाणार नाही. तर तांत्रिक क्वेश्चन हा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट आणून देऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो तांत्रिक घटक हा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. तसे तर मित्रांनो सर्व विषय चांगले असणं महत्त्वाचं आहे, कारण की मेरिटमध्ये जर यायचं असेल तर सर्व विषय हे महत्त्वाचे असणार आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. थँक्यू, धन्यवाद.